येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आलाय की सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16 तारखेच्या मध्यरात्रीपासून 6 तारखेपर्यंत 10 दिवसाचा लॉकडाऊन किंवा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहराला लागून जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये काही गावे जिथे जास्त प्रादुर्भाव आहे आणि जे सोलापूर शहराला लागून आहे त्या ठिकाणीसुद्धा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर आदेश उद्या किंवा परमध्ये निर्गमित करण्यात येईल. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 16 रात्री मध्यरात्रीपासून आणि 26 पर्यंत असलेल्या 10 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन केलेले. यामध्ये सर्व किरकोळ किराण दुकाने आणि सर्व दुकाने बंद राहतील. फक्त भाजीपालाचं पण बंद राहणार आणि हे दूधच्या फक्त 3 तास आम्ही अलॉट करतो. तोपर्यंत त्या संबंधित दूध विक्रेत्यांना आम्ही सांगतो डोर डिलिव्हरी करायच्या, लोकांना बाहेर नाही बोलवायच्या. असं याप्रमाणे आम्ही 3 तास 6 वाजतापासून 9 वाजतापर्यंत असं 3 तासमध्ये दूधचा अलॉट करतो. आणि फक्त हॉस्पिटल सुरू असणार, हॉस्पिटलच्या निगडीत असलेले सर्व मेडिकल दुकान सुरू असणार आणि त्यानंतर न्यायालयाच्या सुरू असणार आणि अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल सेवा कोविडच्या संबंधित सेवा असलेले शासकीय कार्यालय कर्मचारी सुरू असणार. बाकी शासकीय कार्यालय आणि खाजगी कार्यालय सर्व बंद असणार आणि पेट्रोल पंपचं पण फक्त शासकीय असलेल्या पोलीस डिपार्टमेंटच्या असलेले 2 पेट्रोल पंप सुरू असणार, बाकी सर्व बंद ठेवणार आम्ही. LPG गॅस सेवा डोर डिलिव्हरी सुरू असणार आणि होम डिलिव्हरी आणि फूड ऑनलाईन फूड डिलिव्हरी असेल तर तो आम्ही सुरू ठेवतो. आणि इंडस्ट्रीजच्या शहराच्या बाहेर कारखाना आहे, त्या कारखान्याला जाणारे कामगारांना आम्ही त्या कारखान्याचा सपरेटचा बस पास देऊन त्यांना सकाळी घेऊन जायचं आणि संध्याकाळी सोडायचं असं याप्रमाणे त्यांना अलोड करतो. आणि शहरामध्ये असलेले सर्व इंडस्ट्रीजला कारखान्याला इनसिच्यू म्हणजे कामगार तिकडेच राहून काम करत असेल तर तो सुरुवात करू शकते, त्याप्रमाणे आम्ही त्यांना अलोड करत आहे. आणि बाकी व्यवस्थित आम्ही बँकाच्या बद्दल पण फक्त चेक क्लिअरिंग असलेले 3 ब्रांच आम्ही ओपन करतो, बाकी सर्व बँक पण बंद ठेवण्यासाठी आम्ही आदेश काढत आहे. मागील जसे लॉकडाऊन होते म्हणजे माझ्या मते सोलापूरमधला लॉकडाऊन चांगला स्ट्रिक्ट लॉकडाऊन आतापर्यंत होता. आता 10 दिवस जो लॉकडाऊन होणार आहे, आपले बॉर्डर सिलिंग पॉईंटवर असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की बाहेरच्या जे लोक मेडिकलसाठी जेवढे येतील ते सुद्धा सिरियस मेडिकलसाठी त्यांना आपण अलाउड करणार आहोत. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त आणि मी स्वतःही इतर जिल्ह्यामध्ये जे पास इश्यू करणारे अथॉरिटी आहे ते किरकोळ कामासाठी पास इश्यू करू नये असे एक त्यांना विनंती करणार आहोत. आणि शहरांतर्गत जे गल्ली बोळ आहे तिथं नेहमी गर्दी होते. आता जसे कामगार कामाला जातात आता घरी येणार आहे तर ही गर्दी होऊ नये म्हणून असे कमिटी पालिकेचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक अशी एक कमिटी तयार होणार आहे, ती प्रभाग समिती. तर त्या कमिटीच्या माध्यमातून इफेक्टिव्ह लॉकडाऊन कसा होईल हे पाहणार आहोत. आणि बाकी जे महानगरपालिकेने किंवा आम्ही सगळ्यांनी ठरवून ज्या आस्थापना ओपन राहणार आहे किंवा बंद राहणार आहे त्याच्याबाबत अतिशय कडक धोरण स्वीकारलं जाईल, जेणेकरून रस्त्यावर मिनिमम लोकांची मुवमेंट राहील. 16 तारीख म्हणजे 5 दिवस अजून आहे, 5 ते 6 दिवस. तर या कालावधीमध्ये जे काही अन्नधान्य किंवा वस्तू लागणार आहेत ते घ्यायला मुभा आहे. सध्या संध्याकाळपर्यंत सर्व व्यवसाय व्यवहार चालू आहे. तर फक्त हा 10 दिवसाचा लॉकडाऊन आहे. 10 दिवसानंतरचा प्रश्न जो आहे तो अगोदर 10 दिवसाचा परिणाम म्हणजे 9 दिवस 8 दिवस झाल्यानंतर आपण कसं ओपन करायचं ते आम्ही बसून ठरवू.